मला काय म्हणायचे, तुम्ही ज्यावेळेस सेवा प्रभावीचं मार्गदर्शन वापरलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसाने जाणवलं की ह्याच्यात काहीतरी बहुत ताकद आहे? मला एक तसं बरं 15-20 दिवसात जाणवलं. नाहीतर मी बघत साहेबाला सारखं फोन करा, साहेब काय रिझल्ट वाटणार बरं का तुम्ही फसवलं मला. त्यातल्या त्यात भावाला साहेब पेक्षा भावाला येतात आपल्याला, माझं 11-12 हजार मातीत घालवलं. म्हणजे रिझल्ट वाटल्यावर मी साहेबाला फोन केला आणि दुसरा डोस घातला. म्हणजे बंधूंनी सांगितलं होतं तुम्हाला वापरा म्हणून. माझा हा त्यांनी वापरलं होतं नाही, त्यांनी सांगितलं वापर म्हणून घेतलं. म्हणजे बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते 15 दिवस तुम्हाला दमने घालणार. 15 दिवसानंतर तुम्ही सांगितले रिझल्ट चांगला. विषय असा आहे बरं का, मराठी म्हणी आता तुम्ही म्हणता त्याच्यावर लागू कशा होतात बघा. तूप खाल्ले की रुपये येत नाही, तूप खाल्ले असं थोडं दुखावं लागतं. नाही तुमचं चुकीचं नाही, मला तसं अजिबात म्हणायचं नाही, तुमचं चुकीचं नाही, कारण 2 रुपये गेल्या आणि असं असते. पण विषय कसा आहे बघा, तुम्हाला मी मुद्दाम काय गोष्टीला मी का बोलत असतो, उदाहरणार्थ जी काय असेल एकदम असं झपकून उचलणार नाही 4 दिवसात, तृप्ती परत तुमचं 5व्या दिवशी 10व्या दिवशी तसा रिझल्ट नसतो साहेब. मला काय म्हणायचंय, आज मार्केटमधून आपण काही पण आणून असं टाकलं झपकून उचलणार, तर ते झपकुनी नाही, नॅचरल वाढ झाली पाहिजे. वाढ कशी झाली पाहिजे, नॅचरल म्हणजे नैसर्गिक. त्याचं वयानुसार जर वाढ झाली ना साहेब, तर ती उत्पादन चांगलं येणार आहे. हे जर आपण एकदम झपकून उचललं आहे का, आणि मग झपकून उचललं पाहिजे असताना अन्नद्र याला परत कमी पडलं ती, तर ती पण त्याची पण डिफिशियन्सी जाणवली. आपल्याला काय झालं पाहिजे, ते असं सदृढ त्याची वाढ शेवटपर्यंत झाली पाहिजे. म्हणजे ते अन्नद्रव्यांच्या वेळेस तृप्त राहतं, त्यावेळेस ती वेगळं असतं. आता आपल्याला काय जाण्याची वाढ योग्य वाटायला, त्या 2 पाल्यातला जो डिस्टन्स आहे आपल्याला जाणवायला लागले, बरोबर आहे का? त्या पाण्याची काळुकी रुंदी ह्या जाणवायला लागलेल्या आहेत. ही जी कड आहे त्याला लाली आलेली आहे. म्हणजे हे जे बारकावे येतात, तुम्ही जरी केळीत नवीन असले, असू द्या, पण मला काय म्हणायचं, नवीन असू द्या किंवा जुना असतो, शेतकरी कष्ट करतानी, खर्च करतानी, वेळ देतानी, त्याला ज्या वेळेस पीक अपेक्षित उचललेलं दिसत नाही, त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला जाणवतं माझं कष्ट खर्च वेळ गेलेला माझ्या नजरेला दिसताना की मी करतोय ती योग्य दिशेने चाललोय ही माझ्या नजरेला दिसा. आणि आता तुम्हाला आज काय दिसतंय, तुमच्या नजरेला दिसतंय की मी योग्य दिशेने चाललोय. साहेब नमस्कार. नमस्कार. जर आपलं नाव गाव पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. नाव गणेश तोंडले. गणेश तोंडले. आणि आज तारीख काय? आज तारीख 5/8/2024. तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. ठीक आहे. तर हे झाडं किती आहेत आपली? 2510. 2510 झाड आहे. हे तुम्हाला माहिती तुमचे बंधू अरुण तोंडले यांनी दिली. बरोबर. तर ते आता नुसती माहितीच दिली नाही, तर मला तुमच्यापर्यंत घेऊन आलेत. तर आता ही आपण लोकेशन घेतोय, हे तुमचा बांधाऱ्याचा पूल म्हणायचा. हा, बांधाऱ्याचा बाजू. तिथून 2 नंबर वळीत आणि इकडून 1, 2, 3, 4, 5 नंबर झाडाच्या आतमध्ये आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात नंतर जी व्हिडिओ काढणार आहे ते ह्याच ठिकाणी काढणार आहे, आणि 1-1.5 महिन्यामध्ये किती बदल होतोय काय ते आपण पाहणार आहे. आपण येणाऱ्या दिवसात पाहणार आहे किती बदल होतोय काय होतंय ती. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे सर. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. गणेश रामचंद्र तोंडले, गाव राहणार शेवटी, तालुका पंढरपूर, जिल्हा सभा. ओके. तर आपण ही जी केळी पाहतोय त्या केळीची बघत सरांनी तुमच्याकडे ज्यावेळेस आलते त्यावेळेस एक पुरावा शूटिंग काढली. तारीख काय होती बरं? 5/8/2024. म्हणजे आपण 5 ऑगस्ट म्हणतो. 5 ऑगस्ट 2024. आज तारीख काय? 24/9/2024. बरोबर आहे. म्हणजे आपण आज पण तारखेचा उल्लेख केलाय, 26 सप्टेंबर 2024. ते कालच्या 5 सप्टेंबर 2024ला 1 महिना पूर्ण झाला. आता 24 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 19 दिवस. म्हणजे 1 महिना आणि 19 दिवसाचा हा प्लॉट आहे. आतापर्यंत वापरा बायोगॅसचे डोस किती गेले? 2.
दोन. हे डोस सोडणे अगोदर किवळीची परिस्थिती उंची वगैरे किती होती? नाही लहान होती ह्या रोपाच्या मापात असेल जी काय आहे ते व्हिडिओ मध्ये आहे. मी म्हणतो आपल्याकडून चुकून बी असं नको म्हणाय की होती गुड गेला म्हणतोय कमराला असं बी नको. मी म्हणतो पहिल्या अवस्थेत जी काय आहे ते दिसत नाही ह्या अवस्था नाही का नाही. आणि तुम्ही बघा ह्या तुमच्या कठड्यापासून पहिलं झाड दुसऱ्या रांगटले दुसऱ्या झाडापाशी तुम्ही पाठीमाग उभा राहिले आणि तुमचे मित्र कोणतरी होते त्या झाडाचे त्या झाडाचे पाठीमाग बंद होते का. हा म्हणजे ती व्हिडिओ बघून मी बोलतोय असं काय. मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही आतापर्यंत ह्याला किती डोस सोडले? दोन. सगळ्यात महत्वाचं पहिला डोस सोडून झाल्यानंतर तुम्ही बांधून घेतले नाही दुसरा डोस झाल्यावर बांध दुसरा डोस झाल्यावर बांधून जी काय माहिती तुम्हाला माहिती दुसरा डोस 11 झाला आपला 11 सप्टेंबर बांधून दोन्ही डोस झाल्यानंतर बांधून. मला काय म्हणायचे तुम्ही ज्यावेळेस शिवा प्रभावरणीचं मार्गदर्शन वापरलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यात काहीतरी बहुत ताकद आहे? मला एक तसं बरं 15-20 दिवसात जाणवलं. नाहीतर मी बघत साहेबाला सारखं फोन करा साहेब काय रिझल्ट वाटणार बरं का तुम्ही फसवलं मला. त्यातल्या त्यात भावाला साहेबापेक्षा भावाला येतात आपल्याला माझं 11-12 हजार मातीत घालवलं. म्हणजे रिझल्ट वाटल्यावर मी साहेबाला फोन केला दुसरा डोस घातला म्हणजे बंधून सांगितलं बघा तुम्हाला वापरा म्हणून माझं हा त्यांनी वापरलं होतं नाही त्यांनी सांगितलं वापर म्हणून घेतलं. म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणता ते 15 दिवस तुम्हाला दमने घाला 15 दिवसानंतर तुम्ही सांगितले रिझल्ट चांगला आहे. विषय असा आहे बरं का मराठी म्हणी आता तुम्ही म्हणता त्याच्यावर लागू कशा होतात बघा तूप खाल्ले की रुपये येत नाही तूप खाल्ल्याचं थोडं लागतं तुमचं चुकीचं नाही मला तसं अजिबात म्हणायचं नाही तुमचं चुकीचं नाही कारण 2 रुपये गेल्या आणि असं असते. पण विषय कसा आहे बघा तुम्हाला मी मुद्दाम काय गोष्टीला मी का बोलत असतो उदाहरणार्थ जी काय असेल ते एकदम असं झपकून उचलणार नाही 4 दिवसात ती परत तुमचं 5व्या दिवशी 10व्या दिवशी तसा रिझल्ट नसतो साहेब. मला काय म्हणायचं आज मार्केटमधून आपण काही पण आणून असं टाकलं झपकून उचलणार तर ते झपकुनी नाही नॅचरल वाढ झाली पाहिजे वाढ काय झाली पाहिजे नॅचरल म्हणजे नैसर्गिक त्याचं वयानुसार जर वाढ झाली ना तर ती उत्पादन चांगलं येणार आहे. हे जर आपण एकदम झपकून उचललं आहे का आणि मग झपकून उचललं पाहिजे असताना आणणार याला परत कमी पडलं ती तर ती पण त्याची पण डिफिशियन्सी जाणवली. आपल्याला काय झालं पाहिजे ते असं सदृढ त्याची वाढ शेवटपर्यंत झाली पाहिजे म्हणजे ते अन्नद्रव्यांच्या ज्यावेळेस पितृप्त राहतं त्यावेळेस ती वेगळं असतं. आता आपल्याला काय झाडाची वाढ योग्य वाटायला त्या दोन पाल्यातला जो डिस्टन्स आहे हा आपल्याला जाणवायला लागलाय बरोबर आहे का. त्या पाण्याची काळुकी रुंदी ह्या जाणवायला लागलेल्या आहेत. ही जी कड आहे त्याला लाली आलेली आहे म्हणजे हे जे बारकावे येतात तुम्ही जरी केळीत नवीन असले असू द्या पण मला काय म्हणायचं योगा नवीन असू द्या किंवा जुना असतो शेतकरी कष्ट करताना खर्च करताना वेळ देताना त्याला ज्यावेळेस पीक अपेक्षित उचललेलं दिसत नाही त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला जाणवतं माझं कष्ट खर्च वेळ गेलेला माझ्या नजरेला दिसताना की मी करतोय ती योग्य दिशेने चाललोय ही माझ्या नजरेला दिसा. आणि आता तुम्हाला आज काय दिसतंय तुमच्या नजरेला दिसतंय की मी योग्य दिशेने चाललोय चुकीचं बोलतोय तुम्ही फक्त हाच म्हणताय पण मी नाही बोलतोय बरोबर. आता मला काय म्हणायचं साहेब बघा बंधूनी सांगितलं बंधूला तुम्ही बडबड केलं ऐका मी म्हणतो एखाद्याने आपल्या चांगल्यासाठी 2 रोट जरी टाकलं ना तरी मला वाटतं त्याचं 2 रोट खावा मला वाटतं बरं का. जगाबद्दल नाही बोलत आपल्या चांगल्यासाठी ती सांगतंय मी म्हणतो त्याने आपल्याला 2 रोट बी दिलं ना आपल्या चांगल्यासाठी तर आपण सोसलं पाहिजे कारण आपलं चांगलं होतं त्याला दिसतं मला काय बंधू तुमचं म्हणत होतो तुम्हाला तुम्ही बंधू लय बोलला असते पण बंधूला माहिती होत त्यांनी अनुभव घेतला होता त्यांनी अनुभव न घेता जर तुम्हाला असेच म्हणले असते साहेब सोडा मी घेणार आहे तुम्ही बी घ्या अहो तुमचे आधीच भांडणं लागली पण त्यांनी तुम्हाला समजून घेतलं त्याचं कारण काय अनुभव घ्या. मग मला काय म्हणायचं साहेब बघा की आपला व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश उद्देश प्रत्येक वेळेस बोलतो उद्देश का बोलायचो की आज मार्केटमध्ये केळीच नाही प्रत्येक पिकासाठी प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय खर्च करतोय वेळ देतोय आणि साहेब त्याच्या कष्टाला जर यश नाही आलं तर तो काय गुन्हेगार आहे. नाही त्याच्या कष्टाला यश नाही आलं तर म्हणतोय मी त्याच्या राहणार तो कष्ट करतोय त्याला यश पाहिजे पिकाने दिलं पाहिजे जर त्याला यश नाही मिळालं पीक पाहिजे असं दिसलं नाही तर तू त्याच्या राहणार गुन्हेगार नाही ना पण तू गुन्हेगार ठरतोय कसा ठरतोय सांगतो तुम्हाला तिकडून तिकडून नातेवाईक मित्र मंडळी सगळ्याला सांगतो ते मी असं केलंय तसं केलंय मला 2 रुपयाची मदत करावं लागेल सगळी केली त्यात आणि ज्यावेळेस त्यांनी केलेला कष्ट खर्च ज्यावेळेस हिथं दिसत नाही साहेब लाभ वाढत जातो शनवारी व्यवहार केलेला असते ह्याच्याकडे घेतोय पहिल्या औषधालाच मी बाबा सांगा दिलं नाही तर मग मला सांगा ऐका नाही गेल्या परत मग मला सांगा हेनी जर आपल्याला पाहिजे असं उत्पादन दिलं नाही साहेब त्यो बी लाभ नाही कष्ट करणारा
मग मला काय म्हणायचंय, कष्ट करणारा जर तिथं कष्ट करून खर्च करून जर लाभात ठरत असेल तर कष्ट करणारा कष्ट करू वाटत वाटणार. त्या ठिकाणी हेमा प्रभावी खूप छान टेक्नॉलॉजी बनवली साहेब, फक्त तुमच्या पद्धतीत तयार करायची. साहेब मला काय म्हणायचंय, कुठल्याही जातीचा समाजाचा पोरग असू द्या, शेळे टाकले पास झाला ना त्या घरच्या लय म्हणतो बरोबर आहे. मी म्हणतो एक नंबर नाही उद्या, पाच जरी झाला ना गरीबाचं लेकरू, पाच जरी झाला ना लेकराच्या पाठीवर आई बाप हात फिरू द्या. मग मला काय म्हणायचं, इथं कष्ट करणाऱ्याने वापराबाईवर येणे 34 प्रकारच्या कंटेन मधून देते या, त्याचे साक्षीदार तुम्ही दा. बोल फवारले होते कांदा केलता मध्ये, माझी इच्छा संपली होती 8-10 दिवस लॉट जागला थांबला होता. रोटराव का कांदा रोटराव का की रोटराव चालू घेतला कांदा रुटरून टाकला ना साहेबाची भावा मला घेतलं सोडलं ते रिझल्ट वाटला, पण 8-10 दिवस माझा पूर्ण प्लॉट थांबला तरी बी टेन्शन मध्ये वापरून पण का, तर ते 15 दिवस दम काढणं खूप कठीण असत. आणि ते तुम्ही बोलता ते मला असं म्हणायचं नाही, ते चुकीचं बोलताय. तुमच्या जागेवर मी जरी असलं तरी तीच आहे, फक्त एक आहे बरं का साहेब, निर्णय घेणारा आणि धाडस करणारा त्या मार्केटमध्ये तीळ क्षेत्रच नाही, क्षेत्र कुठला असू द्या त्याचाच विजय असणार आहे. कारण देव का माणसं मराठी म्हणितात येडे त्याचं काय, पण ते येड्याचं इतिहास वाचित आहेत परत, त्यांनी कसं कसं केलं, येड्यात काढणारी अगोदर तीच असतात आणि तीच म्हणतात आम्ही येड्यात काढत होतो आज बघा. मग मला काय म्हणायचंय, निर्णय घेणारा कष्ट करणारा धाडस करणारा त्याला कुणीच हरू शकत नाही, मी म्हणतो देव सुद्धा हरू शकत नाही. कारण तो फुकटचं मागतो का, तो काय करतो कष्ट करतो धाडस करतो निर्णय घेतो, त्याला हरवणारा कोण आहे, देव सुद्धा हरू शकत नाही. का हरू शकत नाही, तो कष्टच मागतोय, भीक मागतोय का देव, कष्ट करणार भीक मागतोय का, त्याला न्याय देणं आपलं कर्तव्य प्रत्यक्ष मिळालं पाहिजे. मला काय म्हणायचंय, आपण हा व्हिडिओ काढण्यापाठी मागचं बघत सर उद्देश आहे की ज्यांची काय दिशाहीन झालेली, मला काय म्हणायचंय त्या व्हिडिओच्या पाठीमागचा एकदम सार्थ हेतो आपला आहे, ज्यांनी काय भरपूर काय कष्ट करून खर्च करून प्लॉट उचलला नाही आणि चुकून वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ पाहायला लागलाय, त्यांनी कुणालाही न विचारता माझं व्यक्तिक मध्ये की वापरा बायोरेनिकचे फक्त 2 डोस घ्यायचे, जोगार खेळलो म्हणून घ्या मी म्हणतो का, तुमच्याबरोबर ही बोललं उद्या ही बोललं ना तुम्ही ठरवा पुढं काय एवढ्यापर्यंत का बोलायचं साहेब, ह्याच्याबरोबर कुणीच लाभाडी पाहिजे आणि घ्याला पाहिजे हे दिलं ना ते तुम्हाला कधीच कमी पडून देणार. किळी लावले तांबडी त्यांनी काय पारलं तोडका लागेल ह्याला काय लागेल किळी, मग तुम्ही ह्याला पाहिजे ती दिलं ती काय देईल, तुम्हाला पाहिजे ती उत्तर असतं सरळ तिथं लय मोठा अभ्यास करायची लय स्टडी करायची काही गरज नाही, त्याला पाहिजे ती द्या आपल्याला पाहिजे ती द्या. तुम्ही किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला अनुभव प्लॉटमध्ये तिथं तर एकदम कोपऱ्यात पाहिजे असं नाही, पण आज तर तुम्ही मला मागे तर सांगताय साहेब आज बघितलं होतं लय भारी, पण आपण लोकेशन सोडलं नाही कसाठी दिशेहीन काम करायचं नाही, कारण आतलंय भारी दिसतंय आत जाऊचो आपण कॅमेरा करून, पण जिथं उभं राहिलो होतो तिथं कसं दिसत नाही. तसं इतर तर टॉप झाले त्याच्यापेक्षा 100% ना आत पण तिथनं पलीकडे एक नंबर स्लॉट असतात. मला काय म्हणायचं साहेब, तुम्ही हा घेतलेला अनुभव जो आहे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ते आपुलकीच्या नात्या काय सांगू शकता, मला काय वाटतं माहितीये 100% वापरावा आवश्यक, 1-2 दिवस वापरून बघाव तर नाही रिझल्ट आला तर वापरू नका, 100% रिझल्ट येणार कारण मलाच नको वाटत होतं वापरायला आणि मीच 10 शेतकऱ्याला सांगितलं वापरा, कारण म्हणजे साहेबाला माहितीये प्रत्येक जण माझं नाव सांगते आले विचारून बघून गेलेलं सांगितलं वापरा काय त्यांचं चांगलं झालं म्हणजे आपलं पण चांगलं होणार. तुमच्या एक मिनिट बोलू द्या तुमच्या शब्दात बघा बरं का, म्हणजे मुद्दाम मला ते का एक विषय आठवला बघा, समजा तुमच्या आता हे कोण आहेत मास्टर, आता ह्यांनी तुम्हाला म्हणले मामा मला 20,000 पाहिजे आहे का बरं, तुमच्याकडे असते तुम्ही देताना विषय तो फार वेगळा आपण, पण तुम्ही जर त्यांना ही चांगली दिशा दिली बघा बरं का मी काय म्हणतो, आणि उदाहरणार्थ त्यांच्याकडे 5 एकर 2 एकर 1 एकर किळी मी काय असेल ते तुम्हाला माहिती का नाही मला माहिती, पण समजा तुम्ही त्यांना हे मार्गदर्शन दिलं वापर आणि त्यांचं 1 एकरामध्ये 3-5 लाख रुपयाचं उत्पादन वाढलं साहेब आहे, तर ते तुम्हाला 20,000 मागणार आहेत ना, ते म्हणणार आहेत उद्या मामा 2-3 लाख अकाउंटला पडू नये लागलेत सांगा बरं का, ही काय दिशा देणार दिशा जो देणार आहे ना त्याला मिळणारी फळ आहेत भविष्यात. मग आज जर आपण एकमेकाला दम देऊन चांगल्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर कोण आपल्याला सांगणार आहे मला सांगा. मग मला एकच म्हणायचंय म्हणजे आपण ही व्हिडिओ काढण्यापाठी मागचा उद्देश तुम्ही जी म्हणता तुम्हाला भगत सरांनी सांगितलं की जाहिरात करा, प्रत्येक विचारलं ना शेतकऱ्यांना मोशाचं एक शेतकरी आलं ते मी विचारलं त्यांच्यापासून तर लय जणांनी फोन करून विचारल्यावर 100% घ्या म्हणे तुम्ही डोक्यात घेऊ, पण आता बऱ्याच जणांना इकडून फोन आलं की साहेब
आम्हाला मार्गदर्शन पाहिजे तुमचं घेऊनच या. यांच्या सांगण्यावर आम्ही यांचा प्लॉट बघितला. मध्ये दोघं तिघे येऊन गेलो ना, त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं. त्यांचं तुम्हाला भगत सर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्ही घ्या पण एक नंबर. म्हणजे आधी काय सांगतो, दही विचारून बसण्याकडे डोळं जातात. मग मला काय म्हणा तुमचा एवढा बरोबर झाला साहेब, आता ऐका. तिथं जर असं गेलं असतं गुंतवणी घ्यायला लावले काही दिवसांनी घेऊन मी सांगितलं असत तर कोणाची कंपनी मी तोट्यात गेलो दुसरा कशाला. मग मला तेच म्हणायचं आहे का की दिव्याने दिवा लावला तर प्रकाश पडतो आहे का, आणि जर दिवाचा लागत नाही तर त्या दुसरे पहिला दिवा लागत नाही किती काड्या वाढल्या तरी, तर त्या दिव्याने दुसरा दिवा कसा लावला. काड्या इजल्यात सगळ्या, म्हणजे तुमचे प्रयत्न जर एखादा काय काय वापरून जर संपलेले असते ना तुम्हाला एखादा म्हणलं मी काय करू, तर तुम्ही एक शब्द काय वापरता तुझ्या पद्धतीने कर भाऊ. मी तर मार्केटमध्ये आता 30-38 पर्यंत 40-40 गुंड गेला पुढे बरंच पूर्ण प्लॉट थांबला. लय स्ट्रॉंग प्लॉट हे चालू वापरले का वापरले सिंगल प्लॉट पेक्षा त्यांच्या प्लॉट मध्ये लय डेंजर फरक वाटला. तिथून गेलो ते पाऊस चालू झाला तासभर पाऊस चालू तिकडे ते जायला जमलं नाही असा विषय झाला. जे काय असेल ते असं मला काय म्हणायचं आपल्याला ह्या स्टोऱ्या देतात आपल्या शेतकरी मित्रांना जे काय हे व्हिडिओ पाहतील त्यांनी एक समजून घ्यावा. आणि मला एक सांगा तुम्ही सर, आता तिथं आले आपला व्हिडिओ करताना असं काय धरलं होतं का असं बोलायचं नाही. मी मुद्दाम काय विचारतोय बघा, मला तुमच्या मनाला स्पर्श करायचा आणि शेतकऱ्याच्या मनाला. विषय असा आहे आज मार्केटमध्ये काय चाललंय तेव्हा बोलायसारखं नाही, पण आम्ही कुणालाच का बोलत नाही. वेळेस तर भावाला काय म्हणलं कमिशन विमिशन घेतोय का आधी सांगतो म्हणजे ते औषधा मागणार लागा लागलं असेल तो औषधच घेऊ नको म्हणणार. पैसे बी मी द्यायचं म्हणणार वरणं मला जे चार कमिशन बी घेतोय का अशी तर इथं नातं आहे आपुलकीचं. ते आपुलकीचं नातं आपल्याला आहे असं पुढे द्यायचंय का, तर हजारो शेतकरी वाचले ना, हजारो शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांना एक आशीर्वाद लागणार. सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे असले ना, मी म्हणतो आज बघा प्रत्येक शेतकरी म्हणतो साहेब आम्ही दुकानातनं उधार आणतोय, साहेब आम्ही दुकानातनं उधार आणतोय. मान्य त्याच्या खिशात नाही ऐका ना, त्याच्या खिशात नाही म्हणून ते उधार आणतोय. पण मला काय म्हणायचंय, जर शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे असले दुकानदाराकडून उधार आणायची काय गरज, प्रत्येक दुकानदाराला शेतकरी कॅश देणार आहे. पण आज सगळ्यांनी थांबलंय कुठं, मला काय म्हणायचंय, जर उदाहरणार्थ तुमची गाडी ऍव्हरेज देत नाही, गाडी असेल जमीन असेल पीक असेल काही पण असेल, ऍव्हरेज न देण्याचं कारण आज मी थोडस एक सांगतो. माझ्याकडे गडी एक गण आहे गाडी धुवायचं आणलंय, तर मला एक जाण आवलं बरं का, म्हणजे नाही ते उदाहरण आता काही शेतकरी म्हणते बोलता बोलता काही बोलतोय मी साहेब, पण मला एक जाण आवलं लय मोठं जाण आवलं. जाण आवलं असं की त्याच्यात शेवाळ उठलं होतं थोडस, पण मी ते डिजाळी काढून शेवाळ वगैरे सगळं काढलं की बसवलं साहेब ती पाणी सोडेल, ती पाणी ते यापाशी असं जवळ ठेवलंय पाणी सोडेल. मग त्याच्यात माझा एक दीड तास गेला बरं का साहेब पाणी वाढलं. मला थोडस सुचलं पाणी न वाढण्याचं कारण असतं असते त्याला कुठलं तरी हवा लीक होत असेल, हवा ज्यावेळेस उडीत असते आपण बोट चालू केली तरी हवा वाढायला कुठली तरी लीक होत असेल त्यावेळेस पाणी वर येणार. तुम्ही त्याचं फार काही निरीक्षण केलं फाराची वेळ निरीक्षण ती हवा उडीना ही जाणवलं मला. मग मी काय केलं कसलं कॅपलाइन टेप असतो पांढरा तो त्याच्यावरती आठेवरती गोंधळला आणि परत ती हवा सर या कशकंदात पाणी येईल. मग मला सांगा आज प्रत्येक शेतकरी खत टाकतोय ईर्षीव टाकतोय, कशी समजा शेजाऱ्यांनी 4 बॅगा टाकल्या तुम्ही 6 टाक ईर्षीव टाकलेली खत उचलून कोणी नाही, तीच काम केले आपल्या वापराबाहेर. मग मला काय म्हणा जिथं हवा जाती हवा जायची बंद केली, जिथं खतं उचलून दिली जात नाहीत तिथं उचलून दिली की उचलणार ही याला उचल म्हणायची काय गरज आहे तुम्हाला काय वाटतं 100%. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीत समाज एक नंबर कितनं पुढे कंटिन्यू करायचं का बस कंटिन्यू करणार साहेब आपण येणार कमीत कमी तीन दोस्त तर करणार नाही परिस्थितीच्या पुढे कोणाला जाता येत नाही. पण आता मला त्याच्यावर पण बोलू द्या तुम्ही फक्त आता राग येऊन देऊ नका काय परिस्थिती आपण प्रत्येक जण बोलतो. मला एकच म्हणायचंय परिस्थितीचं कारण जर हिने ऐकलं ना तर त्याच्या कानात येऊन आपण सांगू गंभीर आहे तू जरा थोडस हिटमध्ये आम्हाला उत्पादन दे माझी परिस्थिती गंभीर हिने जर ऐकलं ना प्रत्येक कानात सांगू परिस्थिती गंभीर आहे नाही ऐकणार ही पुढल्यावरती एक करायचंय ऐका सर राग येऊन देऊ नका एक करायचंय परिस्थितीचं गाराणं करायचं नाही. स्वप्नाला कुणी कुणी गाराणं केलं ना कुणाची स्वप्न पूर्ण झाली नाहीत रात्रीचा दिवस केला ना आपण तर हिथं का गाराणं करायचं नाही. मला काय म्हणायचंय डॉक्टर सुद्धा शेवटच्या स्टेपला सांगायचं 10 मिनिटं आली असती ना तुम्हाला मी वाचू शकतो. मला काय म्हणायचंय 10 मिनिटं नाही 5 मिनिटं आधी पोचू आपण बघू काय होतंय ही धमक आपल्यात पाहिजे.
कच्चमक दिसत नाही, धमकच्या मागे बघू आपण. फक्त परिस्थितीचं कारण कुणीच ऐकलं नाही, कुणालाच ऐकू वाटत नाही. मला काय म्हणायचे, तुमची बी परिस्थिती, माझी परिस्थिती, माझी परिस्थिती म्हणून मी ह्या कंपनीत कामाला आहे का? मी बी लय जागिरदार असतो, तर माझं बाप लय भारी असत, मी कंपनीत नसतो का? आम्हाला कुठतरी आज काय चाललंय देव, मी बी त्यातच असतो. मग मला काय म्हणायचं, परिस्थितीचं कारण का करू नका, ही परिस्थिती हलवणार. मग 4 दिवसासाठी 2 महिन्यासाठी काही करू आपण, पण गारण नको, रागी येऊन रागच काय. तर आपण काय करणार, आपण येणार दिसत पाहू. आज आपण पहिल्या लाईनच्या दुसऱ्या झाडापाशी उभा या त्याच्या, पण किती जरी वाढली तिथनं कॅमेरा आहे असं उचलून लोकेशन घेऊन आपण बाहेरच्या साईडला उभं राहू. लोकेशन न हलवता आपल्या शेतकरी मित्रांना लोकेशन नुसार आपण एक दिशे देण्याचा प्रयत्न करू. आमचं हे जे काही सगळं व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश आहे की तुम्हाला आवडला का? मला पहिलं एखाद्या शेतकऱ्यामुळे 10 शेतकऱ्या चांगलं होत असलं तर आम्ही शेतकरी वेळ द्यायला तयार, कारण दुसऱ्या शेतकऱ्या चांगलं झालं पण. आमची भीतीची इच्छा आहे आणि आमच्या वापराबाहेर येण्याची भीतीची इच्छा आहे. आमच्या कंपनीच्या मालकाची इच्छा काय माहितीये का? जर शेतकरी एवढं कष्ट करून जर तो हरतोय आणि आपण तिथं पोचू शकत नाही, तर आपण स्वतःला काय म्हणून घ्या? असे त्यांचे शब्द आहेत माझे नाही, आम्ही त्या उद्देशाने तुमच्यापर्यंत आहे का? नाही तर आम्ही बी त्यांनी आम्हाला नाही सांगितलं, आम्ही तुम्हाला गावातच म्हणू साहेब आपल्याला मार्गदर्शन पाहिजे. मग ती असं असे मग तुम्ही इथंच घ्या, नाही आपल्याला सवड नाही पण ती आम्हाला इतकं बोलतात का नाही, बांधाव नाही गेल्यावर तुम्ही कामच करू नका. फर्स्टच शब्द आहे. तर तुम्ही जी काय आम्हाला अगदी आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापराबाई आणि कंपनीकडून समाधान भगत सरांकडून, कर्माच्या गजानन साळुंके सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं वापराबाई आणि कंपनीकडून मनापासून खूप खूप धन्यवाद.